मृत्यूनंतरही हाल सोसणाऱ्या महिलेला सोलापूर जिल्हा रहिवाशी संघटनेचे सहाय्य सामाजिक बांधिलकीचे दर्शन एकमेकांच्या साथीनं गाव सोडून दूरवर येऊन पोटाची खळगी भरणाऱ्या सापडली पैसा खिशातला संपल्याने गावी उपचारासाठी निघालेल्या सहचरणीचा मध्यरात्री बस स्थानकातच मृत्यू झाला ना पोलीस ना दवाखाना ना माणुसकी कोणच मदतीला आली नाही अखेर सोलापूर जिल्हा रहिवाशी संघटनेने तिला त्यांच्या गावी पोहोचवून अंत्यविधी केला आणि माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली परीते येथे एका शेतकऱ्याच्या शेतात बीड येथील सीताराम पवार व त्यांची पत्नी राधाबाई हे मोलमुजरी करून गेल्या पाच सहा वर्षापासून गुजरान करीत होते कष्ट पाचवीला पुजले असले तरी लक्ष्मी काय प्रसन्न होत नव्हती त्यातच राधाभाई पवार आजारी पडू लागल्या सुरुवातीला अंगावर काढले नंतर बारीक सारीक दवाखाने केले मात्र फरक काय पडेना शेवटी आपल्या मूळ गावी बीडला जाऊन उपचार करावे म्हणून ते बुधवारी दिनांक चौदा मार्च रोजी गावी जाण्यास निघाले सगळी कामे आटपून रात्री साडेनऊ वाजता टेंभुर्णी बसस्थानकात पोहोचले पण कठोर नियतीचा खेळ संपला नव्हता कारण बीडला जाणारी गाडी केव्हाच निघून गेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत गाडी नव्हती त्यात खिशात पैसा नसल्याने खासगी वाहन देखील भाड्याने करता येत नव्हते रात्रीचे दहा वाजले आणि आजारी राधाबाईचा आजार वाढू लागला सीताराम त्यांच्या जवळ धीर देण्याशिवाय इतर मार्ग नव्हता रात्र जस जशी गडद होत चालली तस तसा काळ राधाबाईंवर कोसळू लागला अखेर रात्री सुमारे एक वाजता काळाने राधाबाईंना हिरावून नेले जिवंतपणे असह्य वेदना सहन करणाऱ्या राधाबाईंची लढाई मरणानंतरही सुरूच होती मयत राधाबाईंना बीडला कसे न्यायचे हा मोठा प्रश्न होता खिशात पैसा नाही समोर बायकोचे प्रेत अशा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेल्या सीतारामला टेंभुर्णी बस स्थानकासमोरच एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ब्रिद्वाक्य असलेले सोलापूर जिल्हा रहिवाशी संघटनेचे कार्यालय दिसले मात्र तेही बंदच होते अखेर सीतारामने मोठ्या आशेने मध्यरात्री दीड वाजता फलकावरचा नंबर पाहून संस्थापक नागेश चव्हाण यांना फोन लावला त्यांनीही तत्काळ त्यांची अडचण समजून घेऊन संघटनेचे टेंभोर्णी प्रमुख सचिन चव्हाण यांच्यामार्फत पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना कल्पना देऊन लक्ष्मी आनंद प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिकेतून पहाटे सीतारामला मयत पत्नीसोबत पाठवून दिले रहिवाशी संघटना एवढ्यावरच थांबली नाही तर राधाबाईच्या अंत्यविधीसाठी लागणारा संपूर्ण खर्च सीतारामकडे सुपूर्त केला अशा खडतर जीवनाचा प्रवास विचित्र असला तरी माणुसकी जिवंत असेल तरच सुखकर होतो राधाबाई आजारी असताना कळाले असते तर सोलापूर जिल्हा रहिवाशी पण दुर्दैव आडवे आले यापुढे समाजात कोणीही गरीब उपचारा वाचून राहू नये यासाठी संघटना विशेष लक्ष घालणार आहे असे मत यावेळी नागेश शेठ चव्हाण यांनी जनता न्यूज बोलताना व्यक्त केले वयराहून जनता न्यूजसाठी निलेश उबाळे